आपणा सर्वांना कल्पना आहे गेल्या वर्षभरामध्ये जगामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचे पेशंट सापडले आणि त्याचा प्रादुर्भाव हा या देशामध्ये झाला, विशेषतः महाराष्ट्रामध्ये झाला। कारण महाराष्ट्रामध्ये मुंबई ही आपली देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या ठिकाणी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी आपण पाहिलं तर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात गेले। जवळजवळ वर्षभर चर्चा चालू आहे की यावर कोणतं लस येईल का। जगामधल्या अनेक देशांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि हा प्रयत्न केल्यानंतर त्या ठिकाणी काही अंशी यश हे निश्चित आलेलं आहे आणि या रोगावर मात करण्यासाठी किंवा याचा प्रादुर्भाव वाढणं यासाठी शासनानं फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले। परंतु इथून पुढच्या काळामध्ये ही लस आलेली आहे, ती लस जर त्या ठिकाणी देण्यात आली तर कोरोनाची भीती बहुतांशी कमी होईल अशा प्रकारची परिस्थिती आणि हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व देशामध्ये राज्यामध्ये कार्यक्रम राबवत असताना त्यासाठी सर्व वैद्यकीय यंत्रणा, सर्व स्वयंसेवी संस्था, पोलीस प्रशासन, महसूल या सर्वांच्यावर जबाबदारी आहे आणि एकदा ही लस या ठिकाणी आल्यानंतर ती देणं हे फार मोठं त्या ठिकाणी काम आहे। हे काम सुरळीत व्हावं यासाठी राज्य शासनानं आज सर्व राज्यामध्ये या ठिकाणी ट्रायल रन अशा प्रकारची संकल्पना राबवली की जेणेकरून स्टाफचं ट्रेनिंग तर झालेलं आहे परंतु लोकांच्यामध्ये जागृती व्हावी आणि हे कशा प्रकारे लस देणार हे याच्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी आज केलं। आज आपण फक्त ट्रायल घेतली आणि यामध्ये ज्यांनी ऑनलाईन त्या ठिकाणी ज्यांना लस देण्याचं आहे त्यांनी ऑनलाईन नोंदणी करायची। यामध्ये एक मी सांगतो सुरुवातीला की सुरुवातीला हा जे आरोग्य खात्याचे त्या ठिकाणी जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना ही लस देत आहे आणि नंतर त्यानंतर हे फ्रंटला जे असतात मग त्यामध्ये पोलीस असतील, महसूल असतील यांना दिले जाणार आहे आणि नंतर पुढच्या टप्प्यामध्ये 50 वर्ष वय अशी मर्यादा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्ध्या दिवशी SMS जाईल। SMS गेल्यानंतर त्या लाभार्थीने इथे यायचं, तिथं त्याची नोंदणी चेक केली जाते, आधी त्यांना नोंदणी केली असते आणि इथं आल्यानंतर त्यांना महाराष्ट्र